बालमित्रांनो, आपण आता याआधी एक समूहगीत शिकलो. आता आपल्याला लोकगीतातील ओवी हा प्रकार शिकायचा आहे. लोकगीतामध्ये अभंग, भारूड असे अनेक प्रकार आहेत. तर आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्याला ओवी हा प्रकार शिकायचा आहे. लोकगीतातील ओवी म्हणजे सर्वसामान्य स्त्रियांनी व्यक्त केलेला मनोभाव होय. ओवी म्हणजे ओवणे, गुंफणे. ओव्या ह्या आपल्या संस्कृतीतील पारंपरिक लोकगीतं आहेत. दळताना, कांडताना स्त्रिया या ओव्या म्हणत असत. नमस्कार पालकांनो आणि बालमित्रांनो, आज मी एका आजीबाईंकडे आली. आजीबाई काय करतायत बघूया. काय करतायत आजीबाई तुम्ही? दळण दळते मी. अरे वा, आजीबाई जात्यावर दळण दळून राहिलेल्या आहेत आणि आजीबाईंना जात्यावरची गाणी पण छान येतात. ऐकूया का आजीबाईंकडून गाणी? ओव्या येतात मला. आजीबाईंना ओव्या म्हणता येतात. चला मग. दळणाच्या मिसे मी जात्यावर बसे, राम राया लग माझ्या ओवी गाईन उल्लासे. पहाटेच्या प्रराम ते वासुदेवाच्या आल्या झुंडी, बापाजीच्या माझ्या वाडा बळीयाचा धुंडी. एकलीच नात दोघींचा येतो गळा, जमीला दळू लागे देव विठ्ठल सावळा. शिवेला केलं शेत गावंदारीला केला मळा, बयाच्या बाळाचा मोठा कऱ्याचा एका गळा. माळ्याच्या मळ्यामंदी कोण हौशा गाणी गातो, सख्या पंढरी राया माझ्या फुल झाडांना पाणी देतो. सरल दळण सत्या सुपात पाच गहू, आम्हा देवाने दिले भाव आम्ही बहिणी ओव्या गाऊ. जात्या ईश्वरा तुले वाढून पाहिलं, वडून पाहिलं तुला वडून पाहिलं. माऊलीनं दूध कारणे लाविलं, पहिली वी गाऊ इथं सांगलाले सांगलाले. खोंग खोंग मोती जन बाईने पदरले. आजीबाई खूप छान ओव्या म्हटल्यात तुम्ही. या ओव्या तुम्ही कोणाकडून शिकलायत सांगा बरं आमच्या बालमित्रांना. या ओव्या माझ्या आईकडून, माझ्या आजीकडून शिकली. अरे वा, काही गिरी नव्हती पिठाची तर आम्ही घट जात्यावर. अरे वा, पूर्वीच्या स्त्रिया दळताना कांडताना या अशा ओव्या म्हणत असत. तर आवडल्या का तुम्हाला या ओव्या? तुम्हीसुद्धा याप्रमाणे ओव्यांचा सराव करा. धन्यवाद.